नमस्कार, आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। आई यल्लामध्ये यात्रा उत्सव व पालखी सोहळा निमित्त भव्य रक्तदान शिबिर झाले संपन्न। मालेगाव रोडवरील हजरत जलाल शाह कब्रस्तानला आमदार फारुक शाह यांनी 40 लाख रुपये निधी दिल्याने पाहणी करून केला सत्कार। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मारिया मॅरन हॉल येथे विनामूल्य रोगदान शिबिर झाले संपन्न। मैंदळे येथे सप्ताहाचे काल्याचे कीर्तन होऊन कीर्तनकार संभाजी महाराज यांचा विवाह सोहळा झाला संपन्न। मालेगाव रोडवरील आई यल्लम्मा देवी यात्रा उत्सव पालखी सोहळ्या निमित्त रेणुका मातेचे पूजन माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या हस्ते करण्यात आले। कोरोना महामारीचा परत काळ सुरू झाल्याने रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून मंदिर ट्रस्टतर्फे भव्य रक्तदान शिबिर आज आयोजित करण्यात आले होते। ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना प्रेमाचे गिफ्टही देण्यात आले। या शिबिराच्या वेळी आमदार राजवर्धन कदम बांडे, संजय सेंडे, रणजित भोसले, बबन जिरेकर, राजू चौधरी, नंदू आजळकर, अविनाश लोकरे, योगेश विभूते, सुनील जिरेकर, अरुण मेकले, बंटी चव्हाण, मुन्ना शितोळे, सागर चौगले आदी सर्व भाविक भक्त उपस्थित होते। नमस्कार, मी सागर प्रकाश चौगले। आज यल्लम्मा देवी माता रेणुका मातेच्या यात्रेनिमित्त व पालखीनिमित्त यल्लम्मा देवी मंदिर येथे बर्फ कारखान्याजवळ बऱ्याच वर्षापासून एल्मार समाजातर्फे व यल्लम्मा देवी रेणुका ट्रस्ट मार्फत रक्तदान शिबिर घेण्यात येत होते व ते काही काळामध्ये गेल्या 1-2 वर्षामध्ये ते खंडित पडले होते। मात्र सध्याची देशातली परिस्थिती आणि शहरातली कोरोनाची परिस्थिती बघता रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे। त्या अनुषंगाने सर्व समाजातील नागरिक व मंदिर ट्रस्ट व इतर समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी व एल्मार समाज युवक मंडळाच्या युवकांनी हा निर्णय घेतला की आपण ही या कोरोनाच्या लढाईमध्ये आपल्या युवका योगदान द्यावे। त्यानिमित्ताने देवीच्या मंदिरावरती यात्रा व पालखीनिमित्त आपण रक्तदान शिबिर हे आयोजित करावे व आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये युवकांनी व सर्व समाज बांधव व जे भाविक असतील यांनी रक्तदान केलेले आहे व परत एकदा या रक्तदानाला चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व जोरदार हे रक्तदान शिबिर इथे आयोजित करण्यात आले। आजच्या बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।